तर विद्यार्थ्यांना एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खामाल सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे मी आपल्या सर्वांसाठी पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर एकशे एकोणपन्नास जे पेमेंट आहे ते करायचं आहे किंवा व्हॉट्सअप करू शकता त्याच नंबरवर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचे पेमेंट पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्याला तो पीडीएफ लगेच दिला जाईल ईमेलवर तर सुपर्क असा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित नाही ते विचारलेलं आहे जिल्हा हा न्यायालय नसलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे म्हणजेच जालना ठाणे नांदेड या सर्वच जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे तसेच राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे हे विधान कसे आहे ते विचारलेलं आहे लोकसभा तसेच राज्यसभा लोकसभा कनिष्ठ राज्यसभा वरिष्ठ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे हे दोनही जे विधाने आहेत ते एकदम बरोबर आहेत पुढचा प्रश्न पाहूया उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात ते आपल्याला विचारलेलं आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडून उच्च न्यायालयातील न्यायाधीश हे नियुक्त केले जात असतात संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सभागृहाने विधेयक मंजूर दिल्या विधेयकास मंजुरी दिल्याने ते कोणाकडे जाते ते विचारलेलं आहे संसदेच्या दोन्हीही सभागृहाने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं दोन योग्य आहे संसदेच्या दोन्हीही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिली असते राष्ट्रपती यांच्याकडे जात असते तीनशे साठ ग्रॅम खालीलपैकी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाचे सरासरीचे वजन असते तीनशे साठ ग्रॅम तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं दोन योग्य आहे मानवी शरीरातील हृदय अवयवाचे जे आ, आ, वजन आहे तीनशे साठ ग्रॅमचे सरासरीचे असते भूविकास बँक खालीलपैकी कोणाला दीर्घकालीन मुदतीचे कर्ज पुरवठा करत असते ते विचारलेलं आहे बँक आहे भूविकास बँक कोणाला दीर्घकालीन मुदतीची कर्ज पुरवठा करते ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं एक योग्य आहे शेतकऱ्यांना भूविकास बँक दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतो सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य आहे देविका राणी यांना जो आहे सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे दंताक्षय हा जो रोग खालील आहे खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होत असतो ते विचारलेलं आहे रोगाचे नाव आहे दंताक्षय जो की दाताशी जे की दाताशी संबंधित असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे फ्लोरिंगच्या अभावी जो आहे दंताक्षय रोग होत असतो खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागामध्ये येतो असा विचारलेला प्रश्न आहे नक्षलग्रस्त भागामध्ये येणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना बीड वर्धा पुणे हे तिन्ही जिल्हे जे आहे नक्षलग्रस्त विभागामध्ये भागामध्ये न येणारे आहेत हम्पीचा रथ जो आहे किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे कशाचे चित्र हम्पीच्या रथाचे चित्र कोणत्या नोटेवर पाहाव्यास मिळते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं दोन योग्य आहे पन्नास रुपयाच्या नोटेवर जे आहे हम्पीच्या रथाचे चित्र आपल्याला पाहाव्यास मिळते वर्तमान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते विचारलेलं आहे वर्धमान महावीर जैन धर्मियांचे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो जैन धर्मियांचे वर्धमान महावीर हे चोवीसावे तीर्थकार होते या ठिकाणी भारतातील नौदल प्रमुख या व्यक्तीस कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे नौदल प्रमुख असलेल्या व्यक्तीस ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ॲडमिरल नावाने नौदल प्रमुख व्यक्तीस ओळखले जात असते भारतामध्ये विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र खालीलपैकी कोणते आहे काय काय मोजण्याचे तर विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे अमीटर जे आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र आहे पुढचा प्रश्न पाहूया क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते विचारलेलं आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे खोरे असणारे नदी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गो गंगा नदीचे सॉरी गंगा नदीचे जे खोरे आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे आहे पुढचा प्रश्न पाहूया तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला खालीलपैकी कोणती घटना घडलेली आहे ते विचारलेलं आहे कोणत्या दिवशी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला घडलेला आहे बंगालची फाळणी कोणत्या वायसरायच्या काळामध्ये झाली होती विचारलेलं आहे बंगालची फाळणी कोणत्या वायसरायच्या काळात झाली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड कर्जन यांच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया काय आहे भारतासाठी एक राज्यसभा असावी असे कोणत्या कलमात सांगितण्यात सांगण्यात आलेली आहे भारतासाठी एक राज्यसभा असावी असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे एक कलम ऐंशीमध्ये राज्यघटनेमध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगण्यात आलेली आहे क्षेत्रपाच्या दृष्टीने भारतात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे कोणत्या नदीचे येते आता या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे येते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं एक योग्य आहे गोदावरी नदीचे जे खोरे आहे क्षेत्रपाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकामध्ये सर्वात मोठे आहे हु वेर शूद्रा हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला अर्पण केलेला होता ग्रंथांचे नाव आहे हु वेर शुद्रा हा ग्रंथ ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे महात्मा फुले यांना हु वेर शूद्रास हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केलेला होता पारस औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे पारस औष्णिक विद्युत प्रकल्प ऑप्शन क्रमांक विद्यार्थी चार योग्य अकोल्या आहे अकोल्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याला संलग्न आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो नाशिक धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याला संलग्न आहे चंद्रपृथ्वी चंद्र पृथ्वींना प्रदर्शना घालण्याचा जो मार्ग आहे खालीलपैकी कोणता आहे कशा प्रकारचा आहे ते विचारलेलं आहे चंद्र पृथ्वीला प्रदर्शना घालण्याचा मार्ग ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लंब वर्तुळाकार चंद्र पृथ्वीला प्रदर्शना घालण्याचा जो आहे तो मार्ग आहे आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे कोणती आहे आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता ऑप्शन क्रमांक विद्यार्थी चार योग्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणा असं म्हटले जाते कशाचे तर भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणाला म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भूमी बाबा यांना जो आहे अणुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म खालील कोणत्या ठिकाणी झाला होता ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत विनायक दामोदर सावरकर यांचा ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे भगूर या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला आहे हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे ते विचारलेलं आहे प्राणी आहे हत्ती कोणत्या राज्याचा राज्य प्राणी होतो ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कर्नाटक केरळ झारखंड या तिन्ही राज्याचा जो आहे हत्ती हा राज्यप्राणी आहे खालीलपैकी सीख धर्माची स्थापना कोणी केलेली आहे ते विचारलेलं आहे वि सिख धर्माची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे गुरु नानक यांनी जे आहे सिख धर्माची स्थापना केलेली आहे हुसेनसागर सरोवरामध्ये कोणाचा सर्वात मोठा पुतळा स्थित आहे सरोवर आहे हुसेनसागर या सरोवरामध्ये कोणाचा पुतळा आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भगवान गौतम बुद्धांचा मोठा पुतळा हुसेनसागर सरोवरामध्ये स्थित आहे मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून रक्त जे आहे किती वेळा जाते ते विचारलेलं आहे प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून किती वेळेस जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे एकूण दोन वेळेस मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून रक्त जात असते विल्सन बंधारा, खालील बंधारा, एक बंधार बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणाला म्हणतात ते विचारलेलं आहे काय विल्सन बंधारा असे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भंडारतरा धरणाला जे आहे विल्सन बंधारा देखील असे म्हटले जात असते सागर हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते जे ज्या सरोवरामध्ये गौतम बुद्धांचा सर्वात मोठा पुतळा आहे तो सागर सरोवर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आंध्र प्रदेशामध्ये सागर सरोवर स्थित आहे रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो असा हा प्रश्न आहे काय रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते आहे ते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे स्पिग्मो मॅनोमीटर जे आहे रक्तदाब मोजण्याचे चा साधन आहे मानवी मनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो विचारलेला प्रश्न आहे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सायकोलॉजीमध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो रक्ताभिसरण कॅन्सर मधुमेह हे जे रोग आहेत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत रोग तीन दाखवलेले आहेत रक्ताभिसरण कॅन्सर आणि मधुमेह तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे असंसर्गजन्य प्रकारचे रक्ताभिसरण कॅन्सर तसेच मधुमेह हे रोग आहेत समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला होता ते विचारलेलं आहे समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे जालना जिल्ह्यामध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झालेला होता खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे जम्मू काश्मीर राज्यात येणारे सरोवर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो दाल सरोवर उलर सरोवर हे दोन सरोवर जम्मू काश्मीर राज्यामध्ये येतात भारतामध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे जे ही विमानतळ भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळांची जी संख्या आहे भारतामध्ये चौतीस एवढी आहे भारतीय आंतरिक संस्था इस्रोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे आंतरिक संस्था इसरोचे मुख्यालय विचारले आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बंगळुरू या ठिकाणी इसरोचे मुख्यालय आपल्याला पाहावयास मिळते भारताच्या कायदे मंडळाला कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा काय म्हटले जाते विचारलेलं आहे भारताच्या कायदे मंडळाला ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे संसद असे भारताच्या कायदे मंडळाला म्हटले जाते संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची जी संख्या आहे किती येते विचारलेलं आहे राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे या ठिकाणी एकशे सहा राष्ट्रीय उद्यानांचा समावेश जो आहे भारतामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी संख्या आहे ती किती येते विचारलेलं आहे आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ किती आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे एकूण तीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश जो आहे महाराष्ट्रात झालेली आहे त्यामधील पहिले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरे नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विमानतळ आणि तिसरे म्हणजे पुणे येथील विमानतळ तर हे तीन विमानतळ जे आहे महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे वरद विनायक या नावाने प्रसिद्ध असलेला ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती स्थित आहे खालीलपैकी कोणता जो प्रदूषक आहे सिगारेटच्या धुव्यामध्ये असतो विचारलेलं आहे सिगारेटच्या असलेला प्रदूषक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे कार्बन मोनॉक्साईड हा जो प्रदूषक आहे सिगारेटच्या धुवामध्ये असतो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा कोणत्या व्यक्तींनी निश्चित केलेली होती देश आहे दोन भारत व पाकिस्तान यांच्यातील तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सर सिरिल जॉन रेड क्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करून दिलेली होती पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले होते विचारलेलं आहे अंमलात नाही तर स्वीकारण्यात आलेले केव्हा होते ते विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान हे स्वीकारण्यात आलेले होते पुढचा ऑप्शन पाहूया भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून किंवा दिवशी अंमलात आले विचारलेलं आहे आता या ठिकाणी अमरात कोणत्या दिवसापासून आले ते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान या दिवसापासून अंमलात आणण्यात आलेले आहे भारतरत्न पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जात असतो किंवा देणे बंधनकारक दे आहे ते विचारलेलं आहे भारतरत्न पुरस्कार ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्रजासत्ताक दिनी भारतरत्न पुरस्कार देण्याचे संविधानाने सांगितलेले आहे संविधानाने पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे आता या ठिकाणी पद्म प पद्म पद्म पुरस्कार आहे पद्मभूषण तर ऑप्शन क्रमांक ला एक योग्य आहे प्रजासत्ताक दिनी पद्मभूषण देखील पुरस्कार देण्याचे संविधानाने सांगितलेले आहे तर विद्यार्थ्यांना हे सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्याच कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब व एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे चारशे चाळीस पेजेसचे जे पी डी एफ आहे जे की आपल्याला लिपिक हमाल शिपाई या सर्व पदासाठी उपयुक्त आहे सं भाव्य आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे सुपर क्लासच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेले आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या का मॅ स्पेशल आणि फ्रेश सुपर